आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी कोण लागतो तुमचा? देवळात न उचलून आणलेला मुलगा, ह्याची जागा तुम्ही ह्याला देताय? मणी तुम्हाला प्रिय असेल, पण मला माझ्या मुला व्यतिरिक्त कोणीही प्रिय नाही. देवबाप्पा, कसला संकेत आहे हा? काही वाईट घडणार त्याचा तर संकेत नाहीये ना? अरे काडीची किंमत नाहीये तुला. एवढा वारंवार अपमान होऊन सुद्धा तू आमच्या समोर राहतोस कसा? लहान असताना साकलवून लावायला पाहिजे होत. देव बाप्पा, हात जोडते तुझ्या पुढं. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात लई माणसं गमावली आहेत. आता अजून कुणाला बी गमवायची ताकद नाहीये माझ्यात. प्लीज असलं काही बी घडू देऊ नकोस. सगळं सुखरूप होऊ दे, सगळ्यांना सुखात ठेव. माझ्या मनाला जी हुरहुर लागलीये ना, अशुभाची शंका दाटलीये, ती दूर कर. मी हात जोडते तुझ्या पुढं. साहेब, मणी सर कुठे आहेत? त्यांचा फोन लागत नाहीये. कवापासून त्यांना फोन करतोय. ते आज राधानगरीच्या कॅम्पेन बद्दल विचारायचं होतं ना. मणीचा फोन लागत नाहीये का? मणी पार्टी ऑफिस मध्ये आला होता? नाही साहेब, आज ऑफिस मध्ये सुद्धा नाही आले मणी सर. त्यांचा फोन लागेना म्हणून इथपर्यंत त्यांना शोधायला आलो. ते आजच्या आज राधानगरीच्या इव्हेंट बद्दल त्यांना विचारायचं होतं ना, आणि ते सगळं मणी सरच बघतायत ना. डॅड, काय झालं सुजित? काहीच कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला. म्हणजे आतापर्यंत रिंग वाजत होती, आता फोन स्विच ऑफ येतोय. काय करायचं या मुलाचं? कुठे गेलाय कोणा स्टॉक? फोनही लागत नाहीये त्याचा. डॅड, मला कळतंय खरं तर ही बोलण्याची योग्य वेळ नाहीये, पण मी तुम्हाला मागेही म्हणालो होतो. माहित नाही का, पण हल्ली मणी जरा विचित्रच वागतो, बेजबाबदार. कुठेही अचानक निघून जातो. बरं, आपण विचारलं कुठे जातोय तर ते सांगतही नाही, उत्तरही देत नाही. काय माहिती असं का वागतोय तो? बरं ठीक आहे, तुम्ही या आणि ते इव्हेंटचं मॅनेज करा तुम्ही. ठीक आहे, कुणामुळेही आपली कामं थांबता कामा नाही. या. येतो साहेब. कुठे गेलाय हा मुलगा कळत नाही. तुम्हाला मी सांगितलं जेवायला चला, पण थोडासा वेळ जेवण व्हायला, तोपर्यंत तुम्ही स्वीट्स खा. सुजित, तू पण खाऊन घे. हा शालिनी, मणी कुठे? मी काय मणीची पिये का? मला कसं माहित कुठे आहे तो? असेल कुठे तरी. असं नाही, मणीला फोन लावतोय आम्ही, तो उचलत नाहीये. कुठे गेलाय कोणाला माहिती नाहीये. कदाचित तुम्हाला माहिती आहे का म्हणून विचारलं, बाकी काही नाही. मला नाही माहित, आणि तो मला सांगून जात नाही, आणि मीही त्याला विचारत नाही.
आणि तुम्ही उगाच काहीतरी प्रश्न विचारून माझा बीपी वाढवू नका. हो का? तुम्हाला माहिती नाहीये मग आपल्या घरामध्ये हा आनंदोत्सव का साजरा केला जातोय? मी मणीला माझा राजकीय वारसदार म्हणून घोषित केला, त्याचा तुम्हाला राग आला आणि म्हणून तुम्ही अन्न पाणी सगळं सोडलं, असकार पुकारलात. आज अचानक असं काय झालं की तुम्ही मेजवानीची तयारी करताय? इथे मणी सापडत नाहीये आणि तुम्ही घरामध्ये पंचपक्वान्न शिजवताय. हा योगायोग नक्कीच नाहीये. शालिनी, तुम्ही मणीला प्रत्येक वेळेला घालून पाडून बोलता, त्याचा अपमान करता. आजही तसंच काहीतरी झालेलं असावं म्हणून मणी घर सोडून निघून गेला. याद राखा, त्यांनी जर स्वतःच काही बरं वाईट केलं ना, गाठ माझ्याशी आहे. डॅड, 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 प्लीज शांत व्हा. मॉम, डॅड काय विचारताय? मॉम, ओ माय गॉड, तुला माहितीये मणी कुठे? मॉम, शालिनी काय विचारतोय? तो काय आमचं घर सोडून गेलाय? आता या पुढे मला मणीचं नाव या घरात नकोय. यात माझा काही हात नाहीये. त्याच्यामुळे होणारी आपल्या घरातली भांडणं म्हणून त्याने निर्णय घेतला की मी स्वतः हे घर सोडून निघून जातो. आता हा विषय इकडेच थांबवूया. आणि असंही तुमचा मणी कुकुल बाळ नाहीये, करेल तो मॅनेज. असे घरच सोडून गेलाय, कुठे राहील, त्यात काय उडं? मी तर म्हणते बरंच झालं, माझ्या घराला लागलेलं ग्रहण सुटलं. शालिनी, माझ्यावर ओढू नका, काही होणार नाही, मणी परत येणार नाही. तुमच्यासारखं नाहीये माझं, मनात एक आणि तोंडात एक. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आजपर्यंत कधी तुम्ही मणीवर प्रेम केलं नाही, पण तुम्हाला हे माहितीये की मणीला मी माझा मुलगा मानतो.